असर नाही का? कँडी थाट टाकतात दररोज, पण रुग्णावर हात फिरवतात. ऑफिस मध्ये अभ्यास दाखवले जात नाही का? अभ्यास घ्यायला अभ्यास दाखवले तसे करायचे. धमकी द्यायची? हो. काय म्हणायचे? शाळेची गोष्टी शाळेत राहू द्या, घरी कोणाला. अकोला जिल्ह्यातल्या धामणदरी गावातल्या शाळेतल्या दोन शिक्षकांनी चार अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण केलं. चौथीत शिकणाऱ्या या मुलींपैकी एकीने घरी सांगितल्यानंतर शाळेत घडणारा हा धक्कादायक प्रकार समोर आला. मी गेली होती अंदर, सर म्हणले पण कोंडलं होतं सरनं, सगळे कपडे काढले होते सरनं, हात पाय बांधले होते, आणखी हे पण केलं होतं सरनं. मग नाही का माझ्या मैत्रिणीने येतं का ते चाबी हे कलूप खोलली, खटखट आवाज आला, सरनं मग सगळे कपडे हे केले. आम्ही अभ्यास घरी जातो तर पॅन्ट हात घालते, ढुंगणावर हात फिरते, आणि अजून आम्ही सांगतो घरी सांगू का ते काय सांग शाळेची गोष्ट शाळात नाही ते आम्ही घरी सांगलो तर ते झोडते. एकाच वर्गातल्या चार मुलींचं या शिक्षकांकडून गेला महिनाभर शोषण सुरू होत. मुलींना एकटं गाठून शिक्षक त्यांना त्रास देत होते. मुलगी म्हणायची शाळेत जात नाही आई, मी शाळेत जात नाही. मग आपण म्हणायचं काऊन नाही जा? ती म्हणायची सर मारतात, सर म्हणतात किंवा शाळेतली गोष्ट शाळेतच ठेवायची. मग ते तिची आई आली माझ्याजवळ एक दिवस की माझ्या पोरीले असं असं केलं समजा सरनं त्रास दिला. मग मला म्हणे ती की बा तू पण त्या पोरीला विचारून पाय की त्या पोरीसोबत बी असं घडलं का. म्या माझ्या पोरीला विचारलं की बा त्यासोबत घडला का. मग ती म्हणायची हो म्हणे आई सर कानी मी अभ्यास घ्यायला गेली किंवा दाखवायला गेली की सर असे जवळ बोलायचे आणि चांडीतने हात घालायचे. मग मी म्हणली तिले की बा सर असे काय करता असे काय करता. मग सर म्हणायचे की मी कुठे काय करतो कुठे काय करतो असं म्हणायचे सर. मग 190 लोकवस्तीच्या जंगलाने वेढलेल्या धामणदरी गावात 5वीपर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा आहे. 2 शिक्षक आणि पटसंख्या 9. गावात बहुतांश बंजारा समाजाची वस्ती आहे. या दुर्गम गावात यायला धड रस्तेही नाहीत. दोन्ही आरोपी शिक्षक अकोल्याहून शाळेत यायचे. या दोघांवरही कठोर कारवाई व्हावी अशी मागणी पालक करतायत. नृत्य चांगली, त्याची नियती चांगली नव्हती. मग मला पण सांगितलं माझ्या घरच्याने की असं असं शाळेमध्ये सर लोक असे करतात. मग माझ्या मिसरनं दुसऱ्या मुलीच्या आईला भेटायला गेली की तुझ्या मुलीसोबत बी असं आहे का. त्यांना पण म्हणालं की हा म्हणे माझ्या मुलीला पण तशी त्रास आहे. आणि तिसऱ्याला विचारलं मी, चौथ्याला विचारलं, सगळ्याला असं विचारून मग डिसिजन केलं की सर ह्या ह्या गोष्टी असे शाळेमध्ये करतात म्हणून. मग आम्ही डिसिजन केलं की यांच्यावर कारवाई आपण रिपोर्ट वगैरे करू की कारण की आज आमची मुलगी आहे, आज महाराष्ट्रामध्ये सगळ्याचीच मुली आहे, असं कोणासोबत बी व्हावं नाही आमची अशी इच्छा आहे. आणि त्यांना फाशीची सजा व्हावं. ते आता 55 वर्ष म्हटल्यावर ते एकदम व्यवस्थित बोलायचं. आमची मानसिकताच नव्हती की यांच्यावर असं हे करतील म्हणून. आता आम्ही शेतकरी माणूस आता शेतामध्ये काम करायला तिकडे जात, त्यांच्याच भरोशावर मुली शाळेमध्ये जायचं, तिकडं काय करायचं काय काही माहितच नाही पडे आम्हाला. 1-1.5-2 महिने झाले असे प्रकरण होत होते म्हणतात शाळेमध्ये. मुलींनी लैंगिक अत्याचार आणि मारहाणीची तक्रार दाखल केल्यानंतर या 2 शिक्षकांच्या विरोधात बार्शी टाकळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. उस लड़के के माँ और बाकी 3 लड़कियों के जो पेरेंट्स है वो थाने में आके उन्होंने दिनांक 5 को रिपोर्ट दर्ज की. विभिन्न धाराओं के अंतर्गत मामला दर्ज किया है. घटना के जो अभियुक्त है उन दोनों को अरेस्ट किया गया है. 2 शिक्षक असलेल्या शाळेत हा प्रकार घडल्यानंतर आता धामणदरी शाळेचं भवितव्य टांगणीला लागलंय. या दोन्ही शिक्षकांना बडतर्फ करण्यात आलंय. सध्या शाळेवर पर्यायी शिक्षिकेची नेमणूक केली गेली आहे.